एक नको तुम्हाला. ठीक आहे, आता काही गोष्टी राजकारणामध्ये घडतात आणि परिस्थिती आल्यानंतर त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला त्या गोष्टीला सामोरे पण जावं लागतं. तशी परिस्थिती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर आली, कारण शेवटी आपण 2019 भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केला. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जे काय मागची 5 वर्ष आपला कार्यकर्ता जो टिकला, संघर्ष केला, कुठे ना कुठे आपल्याला आपल्या पक्षाची मदत झाली ना, कदाही झाली मला सांगत होते. व आता पक्षाने सांगितलं की आमची तुम्हाला मदत होते, तुम्ही आमच्या एवढा ऐकू शकत नाही का महायुती उमेदवार असं काम करणार. पण होता असं आहे की जिथं ते आपल्याला विनंती करतात आमचं काम करणं, त्यांना जागा 5 दिल्यात, एकनाथ शिंदे साहेबांना जागा 16 दिल्यात आणि 28 जागा आपल्या पक्षाला आहेत. म्हणजे हिशोब जर केला आपण तर लोकसभेच्या 70% जागा आपल्याकडे आहेत महाराष्ट्रातल्या आणि 30-35% जागा दोघांना दिलेले. आता बाकीच्या मतदारसंघामध्ये त्यांचे पण आमदार आहेत, त्यांना आपलं काम करावं लागणार आहे आणि इथं आपल्याला त्यांचं काम करावं लागेल. शेवटी राज्याचं चित्र, देशाचं चित्र जर आपण बघितलं तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कार्यकर्त्यांनी समजून घेतल्या पाहिजे. आणि लोकसभेची निवडणूक ही देशपातळीची निवडणूक असते, हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित ठेवायचा आहे. या देशामध्ये 135 कोटी लोक राहतात, 35 राज्य आहेत, 28 भाषा आहेत, त्या रूढी परंपरा बोली चाली एवढ्या प्रचंड वेगवेगळ्या आहेत आणि 33-35 प्रकारच्या जाती धर्मांची माणसं एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये राहतात आणि मग ह्या देशाला पुढे नेणार आहे कोण हा सुद्धा विचार करावा लागेल आपल्याला. देश सुरक्षित राहिला, आता समजा आपल्या गावातला किंवा भागातले 4-5 जण मेंट्रीमध्ये असतील, ती बिचारे रात्रभर तिथे झगडतात, म्हणून आपण सुरक्षित आहोत. तिथं जर एखादा माणूस म्हणला मी सैन्य भरतीतच होणार नाही तर आपल्या देशाच्या सीमेचं संरक्षण कोण करणार? आपल्या देशामध्ये जर आतंकवाद घुसला, घुसखोरी झाली, काही बॉम्बस्फोट झाले, काही अतिरेकी आले तर कोणाचं मरण होणार आहे? आपल्यासारख्याचं मरण होणार आहे. आणि म्हणून एक विश्वव्यापी नेतृत्व नरेंद्र मोदींचं आहे, त्यांना तिसऱ्यांदा आपल्याला या देशाचं पंतप्रधान करायचं आणि म्हणून कमलरूपी घड्याला मतदान करायचं आपल्या लक्षात ठेवून म्हणजे आपलं कमळ देणार ठेवा, दुसरा पर्याय नाही आपल्याला काय. आणि हे मी का समजून सांगतो आपल्याला, पण निवडणुकीत मतदान का करतो बरं की आपल्याला सरकारची मदत व्हावी, आपल्या योजना व्हाव्या, आपल्याला पाणी मिळावं, आपल्याला वीज मिळावी, आपल्याला अनुदान मिळावं, गावाला पैसे मिळावे, हे सगळं त्यासाठीच आहे ना, दुसरं आहे कशासाठी सांगा. आता इथं आपण मागच्या 8 दिवसापूर्वी इथं पाणी सोडलं उजनीमध्ये, उजनी तुमचा टणूला बांधार आहे, बाळासाहेब मोदी आहे तिथं. इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी बरं सांगितलं, कलेक्टरने नियम काढला 2 गेटच्या वर गेट टाकायचं नाही, बरोबर आहे का? 5 गेट डिस्प्ले टाकली, कुणामुळे झाले एवढा मुद्दाचा विचार करा. चला कुणामुळे झाले हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबामध्ये झालं, कारण ते पाटबंधारे मंत्री, सोलापूरचा पालकमंत्री चंद्रकांत दादा आहे, पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री अजित दादा आहे. आपण फोन केला अधिकाऱ्यांना, बाकी आम्हाला काय सांगू नका, नरशिपूरचा बंधारा, करूरचा बंधारा, भाटिंबोलचा बंधारा आणि मग हा बंधारा अडवल्यामुळे आता गाडीतनं बघितलं गिरवीपर्यंत पाणी सरले का नाही. असल्या उन्हाळ्यात 43 डिग्री टेम्परेचर मध्ये नदीला पाणी कुणामुळे आलं एवढा विचार फक्त करा. समजा आपण सत्तेमध्ये, सत्तेच्या प्रभावामध्ये आपण नाही आलो, उद्या लाईटचं डिस्कनेक्शन झालं, वीज बिल नाही भरलं म्हणून सबस्टेशन मधलं लाईट सोडून दिली, कोणाला फोन करायला एवढं मला सांगा, तुम्ही सांगा मला कोणाला फोन करा. आणि फोन केल्यानंतर ते अधिकारी कशावर ऐकेल आपलं? उद्या आपल्या भागामध्ये एखाद्याचा ट्रान्सफॉर्मर जळाला, दोन ट्रान्सफॉर्मर सांगा मला, लेकिन आता आपण फोन करतो का अधिकारी आपल्याला ट्रान्सफॉर्मर देतो?
ह्या ज्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, काही ठिकाणी अन्याय झाला, निधीचा अन्याय झाला, गावागावामध्ये गटगट झाले, भांडणं झाली, केसेस झाल्या, सगळं मान्य आहे मला, हे आता इथं पुढे होणार नाही, नवीन विकासाचं पूर्व आपण सुरू करू, पण अजित पवारने आपण सगळं सांगितले होता तुम्ही सगळे काल, आता ह्याच्यापेक्षा आणखी काय स्पष्ट आता कोणतरी मला येऊन म्हणलं की मी फॉर्मच घेऊन ये म्हणून पुढं घेऊन जायला पाहिजे एबी फॉर्मला काय अध्यक्ष तयारी अहो एबी फॉर्म पेक्षा जनतेचा एबी फॉर्म महत्वाचा आहे, जनता आपल्या बरोबर आहे आपला एबी फॉर्म आणि म्हणून काय काळजी करू नका एक लक्षात ठेवा पहिलं मनाचं काढून टाका कसं असतं भीती वाईट असते माणसं सगळ्यात वाईट काय असते भीती असते मनात भीती ठेवू नका तुम्ही आता आणि मी तर असं म्हणेल अहो सगळी एक असताना सुद्धा आपण कालची विधानसभा जिंकता जिंकता हरलो आपण आता ती तर परिस्थिती नाही राहिली तर सांगा परत तालुक्याचं राजकीय अनालिसिस करा तुम्ही आता तुम्ही सगळे हुशार माणसं घरातली माणसं आहे करा तालुक्यातली अनालिसिस आपल्याला 1,12,000 मत पडली त्यांना 1,15,000 बरोबर आहे का आता ते 1,15,000 मध्ये आपल्या चीज काय मिळते की इकडे तिकडे तो भाग सोडून द्या आपल्या 1,12 मध्ये काय प्रॉब्लेम आहे का 1,12 ची 1,50 झाली आपल्या नाही झाली सांगा तुम्हीच गावल्यावर नका त्यांच्या 1,15 सांगायचं त्यामुळे तुम्ही काहीच करू नका तुम्ही कशा जरी चिंता करता मला हेच कळत आणि आपल्या नेत्यांनी हा विचार केलेला आहे त्यांना एक एक खासदार महत्वाचा आहे दिल्लीसाठी आणि एक एक आमदार महत्वाचा आहे राज्यासाठी आज सुद्धा आपलं भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं आपलं 19 जरी आपला पराभव झाला तरी 19 सुद्धा 158 जागा असते का नाही आपल्या सरकार आपलंच होत नाही झालं ही कारण तुम्हाला माहिती आज परिस्थिती मित्रांनो बदललेली आहे आणि निश्चितपणानं ठीक आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार असतो आणि माझ्या तर व्यक्तीच्या जीवनामध्ये 50-55 वर्षामध्ये मी असे 3 पर्व बघितलेले असतो चांगला काळ बघितला वाईट काळ बघितला गरिबीचा काळ बघितला पुन्हा संघर्षाचा काळ बघितला पुन्हा सत्तेचा काळ बघितला पुन्हा संघर्षाचा काळ बघितला हे सगळे जरी तरुण आयुष्यामध्ये आपले आले तरी हर्षवर्धन पाटील कधी डगमगला नाही त्याचं एकच कारण आहे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा आहे तुम्हाला वाटतं ही सगळ्यात मोठी चिंता करू नका डायरेक्ट लाईन ठरली आपली आता इंदापूर तालुक्याचं बघा काय तुम्हीच मला विचारवर आमदार निवडून दिलो तुम्ही निवडून दिलं मला तुम्हीच निवडून दिलं तुमच्या आशीर्वादामुळे मी 18 वर्ष मंत्री राहिलो तालुक्याचा मान सन्मान झाला आज 10 वर्ष झालं आपण कुठल्या पदावर आहे का कुठलं पद माझ्याकडे सांगा वैधानिक पद कुठलं आहे का आमदार खासदार विधान परिषद राज्यसभा काही नाही पण जे आपण लोकांशी चांगलं वागतो जे लोकांशी आपण प्रेम मिळवतो सत्तेच्या काळामध्ये जी लोकांना मदत आपण केली विरोधकांना त्रास आपण दिला नाही कुणशी राजकारण आपण केलं नाही कुणाचं वैयक्तिक नुकसान आपण केलं नाही मला असं वाटतं राजकारणामध्ये ही सगळ्यात मोठी किंमत असते ती आपण निर्माण केली म्हणून आज इंदापूर तालुका 1,50,000 मतदार हे एका हकेवर आता बघा परवा दिवशी निरोप दिला तुम्हाला अजित पवारचा कार्यक्रम अजित पवारचा कार्यक्रम आहे तुम्ही इंदापूरला या माझ्यासारख्या माणसांनी धडसाला तुम्हाला सांगावं लागते माहिती देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रम आहे तुम्ही इंदापूरला या 24 तासामध्ये 10,000 माणसं आले आले का नाही सांगा तुम्ही झाला का नाही सगळे कशाचं प्रतीक आहे तर एक राजकीय विचाराची वैचारिक बैठक त्याला म्हणतो ती आपण निर्माण केलेली आहे आणि नेहमी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये स्पष्टता असली क्लॅरिटी आपली क्लॅरिटी क्लिअर आहे त्याच्यात काय गमत नाही आपली तुमची क्लॅरिटी
आता इथं मुद्दा तो मांडला बरोबर आहे, आपण मतदान करायचं त्यांनी काय करायचं हे बघा, आपल्यापेक्षा त्यांच्या नेत्याला त्यांच्या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या सांगायला आपण आहे की कशाला पाहिजे. आता त्यांनी सांगितलेलं मी सांगितलेलं कुणाचं पटणार आहे? माझं पटणार आहे, कारण आपलं खरं आहे, आपलं खोटं नाही. आता एवढं जरी 100% आपले कार्यकर्ते सगळे जरी काम करणार असतील तरी दोनपास कार्यकर्ते थोडे अडचणी येणारच आहेत. तुम्हाला कळणारच आहे, कळलं की मी त्यालाही फोन करून बोलून घेणार आहे, त्यालाही सांगणार आहे बाबा असं करू नको, तू असं करशील पण तिथं आमचं डिस्क्रेडिट होईल. एकमेकाला डिस्क्रेडिट करण्याकरता राजकारण करायचं का? आणि आज महायुती म्हणून सुमित्रा पवारांना आपल्याला निवडून द्यावं लागेल. आणि मी आपल्याला दाव्यानं सांगतो, कुणी काही म्हणू द्या, आपण प्रवाहामध्ये नव्हतो म्हणून गावात बसून नकारात्मक चर्चा चालायची, बरं का? आता अजून 3 दिवसांनी आपण या मुद्द्यावर बोलू. कालचं वातावरण आज नाही, आजचं वातावरण उद्या बदलणार आहे, उद्याचं वातावरण 3 दिवसांनी बदलणार आहे. आणि निवडणुकीचं वातावरण ही शेवटच्या 5 दिवसांमध्ये असतं. आपण काय निवडणुका लढवले सांगा. ठीक आहे, आपण नाराज आहे, आपल्याला त्रास झाला, अन्याय झाला, आपल्याला वेगळी वागणूक दिली, सरळ करेल पुढं काय चला, सरळ झाले कुठं सांगा काय करेल. सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपल्याला तू मदत करणार आहे. झालं, उद्या 7 तारखेला मतदान होईल, 4 जूनला मतमोजणी आहे, संपली निवडणूक, इथं पुढं काय? मोदीचं तर सरकार येणारच आहे, कुणी म्हणते विरोधकी म्हणतात मोदीचं सरकार येणार, महाराष्ट्रामध्ये सरकार हेच आहे. एकदा मोदी परत तिसऱ्यांदा केंद्रात आले की ही सगळी ताकद लावणार विधानसभेच्या निवडणुकीला. ते काय गपसणार आहे? अख्खं मंत्रिमंडळ आणतील दिल्ली इथलं सगळं महाराष्ट्रामध्ये, कारण 2 निवडणूक आहेत पार्लमेंट झाल्यानंतर, एक हरियाणा आणि दुसरं महाराष्ट्र, आणि त्यांचं काम सुरू झालंय. तुम्हाला अपेक्षा वाटणार नाही एवढं काम त्यांचं विधानसभेचं सुरू झालंय पुढचा. आणि म्हणून हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे. आज 18 कोटी प्राथमिक मेंबर या पक्षाचे आहेत. 18 कोटी, 18 कोटी कशाला म्हणतात सांगा? आणि मग अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे खूप चांगले निर्णय झालेत, ते निर्णय सांगून मी आपला वेळ घेणार नाही. आज लक्षात ठेवा, आपलं अर्थकारण ते शेतीवरती आहे, आणि शेतीचं अर्थकारण जर मजबूत करायचं असेल तर त्याला 3 गोष्टीची आवश्यकता आहे. शेतीला पाणी, त्याला लागणारी वीज, त्यातनं उत्पादन होणारा जो कच्चा माल आहे ते जर रूपांतर पक्क्या मालामध्ये करून 2 पैसे अधिक शेतकऱ्याला आपल्याला पैसे देता येतील एवढं तर तो आपल्याला स्वीकारावा लागेल. ह्या 3 गोष्टी कोण करू शकणार आहे? आता आपल्याकडे राज्यसत्ता नव्हती म्हणून गेला विमा आपला अडचणीत आला, कर्मयोगी आपला अडचणीत आला, दूधसंघ आपला बंद पडला, अर्बन बँक आपली अडचणीत आली, वाहतूक संस्था आपली अडचणीत आली, 1 वर्ष झालं सरकार आपलं आलं महाराष्ट्रामध्ये, बारकाईने विचार करा. औसाण्यात काढलेला दूधसंघ आता 1.25 लाख लिटर रोड गेला, कुणाला फायदा झाला? कुणाला फायदा झाला सांग? कर्मयोगी गेला विमा साखर कारखान्याला 225 कोटी रुपये कोणी दिले कर्ज म्हणून? कुणा म्हणून मिळाले? कारखाने स्टेबल झाले. आता इथून पुढे काही अडचणीची काही कारण नाही. आणि आता तर काही बँका आणि संस्था, मी आता दिल्लीला त्या पदावर गेल्यामुळं मी एमसीडीसीचा डायरेक्टर आहे. आता याला आपल्याला संपूर्ण मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीनं आता या 2 साखर कारखान्याचा विषय हा आता पूर्णपणे हा मार्गी लागलेला आहे. आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा सुद्धा अधिक दर देण्याचं काम या कारखान्याच्या माध्यमातून केलं जाईल. कुणी काय सांगेल, ही माणसं तुमचा परवा नेणार नाही, ही माणसं तुमचा जळलेला ऊस नेणार नाही, ही माणसं तुमच्या कमी रिकव्हरीचा ऊस नेणार नाही, ही माणसं तुमच्या 8-9 महिन्याचा ऊस नेणार नाही, ते फक्त शेल्क ऊस नेणार आहे तुमचा. हातभर करा, कुणी जळलेला ऊस कुणी बाकीच्या कारखान्यात नेला, 10 महिन्याचा ऊस कुणी नेलाय का? आणि मग ती कारखान्याचा विषय आली तर बोलायचं व्यासपीठ नाही, पण शेवटी आपला प्रपंच आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला नीट करायच्या असतील
तर आपल्याला प्रवाहामध्ये राहावं लागणार आहे, आणि प्रवाहामध्ये जर आपण नाही राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. मग आपल्या लोकांचे सामान्य माणसांची कामं जे ते मित्रांनो होणार नाही, ते सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस एखादा माणूस नेतृत्व करतो, घरातला कुटुंबप्रमुख असतो का नाही, तो घरातल्या सगळ्या माणसांचा ऐकतो, पण त्याला योग्य वाटतं तोच निर्णय घेतो. बरोबर आहे का? ऐकू सगळ्यांसाठी का? तर त्याला माहित असतं घरात चार माणसं असतात, चार माणसांची चार विचार वेगळे असतात. कोणाचा डाव्या बाजूचा असतो, कोणाचा उजव्या बाजूचा असतो, कोणाला वरचा असतो, कोणाला खालचा विचार असतो. तो सगळ्याचा ऐकतो, तो म्हणतो ह्या सगळ्याचा मतदान केल्यानंतर योग्य निर्णय कोणता, तसा विचार मी तुमचा प्रमुख म्हणून केलेला आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीला आपल्याला महायुतीच्या उमेदवारालाच आपल्याला सहकार्य करणं आणि मतदान करणं ही आपल्या सगळ्या दृष्टीनं गरजेचं आहे. म्हणून आता कोणाचं काय ऐकू नका. आता या सगळ्या 500 गावातल्या कार्यकर्त्यांना सांगा की आज कावडी कावड असल्यामुळं आपली बरीचशी माणसं शिंगणापूरला गेलीत, या भागातली गेलेलीत, त्यामुळे मी आपला अधिक वेळ काही देणार नाही. आपण सगळ्यांना सांगून आता कोणी गाव सोडायची काही गरज नाही. मतदार याच्या येतील ते मतदार याचं तपासून घ्या, बाहेर गावी कुठलं मतदान गेलंय का ते बघून घ्या, आपलं मतदान असेल तरी आणण्याचा प्रयत्न करा. आणि या सगळ्या गोष्टीचा खूप बारकाईनं तुम्ही सर्वांनी अभ्यास करून, जसं आपण ग्रामपंचायत म्हणला सोसायटी आपण निवडून आणली, बरोबर आहे, अवघडून सोसायटी आणायची, दुसरे करून कोणाने ठरवलं आणि आजूबाजूच्या गावाने मी साथ दिली तुम्हाला आणि निवडून सोसायटी आपली, तसं काही अवघड नाही. आज मी आपल्याला सांगतो प्रचंड मतानं सुमित्राताई पवार या आपकी बार 400 पार या 400 मध्ये सुमित्राताई मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. बाकीच्या गोष्टी तुम्ही आमच्यावर या ठिकाणी सोपवा एवढंच मला या ठिकाणी सांगायचे. आज आपण आलात, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता प्रचाराची आखणी अध्यक्ष, आता ही सगळी माणसं आपापल्या गावामध्ये तुम्ही सुरू करा आता प्रचार. अजून आपला कार्यकर्ता खाली बोलायला तयार नाही, बोला आता स्पष्ट बोला. एखादा नाही म्हणला त्याला समजून काढा, त्याचा होकार येत नाही तोपर्यंत त्याच्या गोष्ट उठू नका आणि पटवून द्या सगळ्या गोष्टी. शेवटी संयमानं शांततेनं विचार करून पुढे जावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला ज्यावेळेस पकडले गेले शिवाजी महाराजांना, इतिहास काढून बघा, शिवाजी महाराजांनी त्यावेळी जर सूतपणा दाखवला असता तर काय घडलं असत? शिवाजी महाराजांनी डोकं वापरलं, त्यांनी गरिबी नावाचा मार्ग स्वीकारला आणि त्या तशा औरंगजेबच्या तडाख्यातनं शिवाजी महाराज सुटले, म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे याची आठवण आपण ठेवली पाहिजे. परिस्थिती आल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला वागावं लागतं, परिस्थिती आल्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. आणि आता चिंता करू नका, आपला भारतीय जनता पक्ष यांनी जबाबदारी घेतलेली आपल्याला. ते काय कोणी असं मागं 3 वेळा गडबड काय झाली माहिती का? आपण काँग्रेसच्या नेत्याला जबाबदार धरलं नाही. आपण हे जेशीच म्हणत बसतो, जागा सोडा जागा सोडा जागा सोडा बसतो, ते मी वयवय म्हणलेलं केलं. आता आपण तसं नाही केलं, आपल्याला माहितीचं काम कोणामुळे करायचंय? भारतीय जनता पक्षाचे आपण कार्यकर्ते म्हणून आम्ही नेत्यांना म्हणलं तुम्ही हा प्रश्न सोडवा, तुम्ही जबाबदारी घ्या, इथली जबाबदारी. मला असं वाटतं आता तो विषय आता डोक्यांना काढून टाका आणि आपण पण काय एवढी नाबाद माणसं नाही होऊ शकत. आपण सगळ्यांनी ठरवल्यावर तालुक्याचं वातावरण खूप बदललंय. आता तुम्ही डोक्यातला विषय आणू नका, आपण सांगतो लोकांना कळलं काय कुणाच्या हातामध्ये तालुक्याची सूत्र दिल्यानंतर भलं होणार आहे हे आता सामान्य माणसाला कळलेलं आहे. म्हणून अजिबात कुठल्या गोष्टीची चिंता करू नका. आता दौरा असा आहे, अगोदर पंचायत समितीच्या जणांच्या प्रमुख कार्यकर्ते वाईज आजच्या बैठका होती, त्याच्यानंतर जिल्हा परिषद वाईज गाव वाईज या गटामध्ये बाह्या असेल सुनील मंडळी मनोज देवासनी येतील, गाव वाईज बैठका होतील, घुंगडी बैठका होतील, वाड्या वाष्ट्यांच्या बैठका होतील आणि 1 तारखेनंतर राष्ट्रवादीने आपल्या संयुक्त सभा ही होणार आहे. म्हणजे बावड्याला जी सभा होईल शेवटची 4-5 दिवसा अगोदर, ती सभा आपण आपले कार्यकर्ते आणून ती त्यांचे कार्यकर्ते असतील
अजित पवार आपण सगळे उमेदवार आमदार सगळे एकत्र येऊन मग मात्र शेवटचा जरा आठवडा म्हणतो ना आपण फायनल ते करू आपण, त्यामुळे चिंता करू नका, तालुक्यामध्ये चांगलं मतदान होईल. तुम्ही सगळे इतके राबलेले कार्यकर्ते आहे त्यामुळे तुम्हाला फार सांगण्याची आवश्यकता आहे असं मला काय माहित नाही. तर म्हणतात ताक ओळखणारी आपण आहोत, एकदा ठरलं आपली माणसं लवकर पेटत नाही, एकदा पेटली की मग मात्र थांबत नाही. आता हळूहळू वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि मला विश्वास आहे की बावडा जिल्हा परिषद मतदारसंघ काही आपल्या गळ्यातलं दायित्व आहे, आपला घरातला मतदारसंघ आहे, त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये गणित आपण मतदानामध्ये कमी पडलेलो नाही. उद्या जर आपण कमी पडलो तर आपलं नुकसान आपणच केल्यासारखं होईल. काही विचार तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. 22,43,000 मतदान आहे लोकसभेला. किती मतदान आहे? 22,50,000. आणि मग त्याच्यातलं खडकवासलाचं मतदानच 45,000 आहे. एकतर्फी भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे. दौडमधली परिस्थिती काय ते तुम्हाला चांगली माहिती, बारामतीची सुद्धा परिस्थिती काय होणार आहे ते तुम्हाला चांगली माहिती. अरे शेवटी कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे, ग्राउंड लेवलला माणसं येतील, यंत्रणा आहे, कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता आणि यंत्रणा असल्याशिवाय मतदान खेचत नाही. मग आता एवढी सगळी आपण एकत्र आल्यानंतर जर मतदान कमी झालं आपलं ते राजकारण काय चुकतंय का काय ते सुद्धा आपल्याला तपासून बघावं लागेल. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी ताकदीनं या महायुतीच्या उमेदवार सुमित्राताई पवार यांचं कमळ रुपी घड्याळ, माझा शब्द ध्यानात ठेवा, कमळ रुपी घड्याळ घड्याळाला आपल्याला बटन दाबून निवडून आणायचं आहे आणि ते आपण आणाल हा विश्वास व्यक्त करतो. आजपर्यंत केलेलं प्रेम सहकार्य आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र.